मित्रांनो, सध्या लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरी बसून आपला वेळ घालवत आहोत, पण ह्या घरी बसण्यामुळे प्रत्येकामध्ये अनेक सवयी निर्माण झाल्या असतील. काहींनी ह्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून चांगल्या सवयी निर्माण केल्या आहेत, तर काहींनी ह्या रिकाम्या वेळेमध्ये चुकीच्या सवयी लावून स्वतःचे नुकसान केले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 अशा सवयी सांगणार आहे, ज्या लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा जर तुमच्यामध्ये असतील तर तुमच्या आयुष्याचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. मला कोणाच्या भावना अजिबात दुखवायच्या नाही, पण मला वास्तवता मानणे गरजेचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला वेगळे वळण देऊ शकतो. पहिली सवय, सतत तक्रार करणे किंवा दुसऱ्याला दोष देणे. मित्रांनो, काल मी युट्यूबवर एका छोट्या बिझनेसमॅनचा व्हिडिओ बघत होतो, ज्याच्यामध्ये तो सांगत होता कसा त्याचा ह्या COVID-19 मुळे व्यवसाय बुडाला. तो चॅनल शिव्या देत होता, तिकडच्या लोकांना शिव्या देत होता. नंतर तो आपल्या गव्हर्नमेंटवर आला. त्याचे म्हणणे होते, एवढे दिवस कुठे लॉकडाऊन ठेवतात का? आमच्या छोट्या बिझनेसवाल्या लोकांकडे सरकारचे लक्ष नाहीये. नंतर तो लोकांवर आला, कसे लोक सध्या नुसते ऑनलाईन शॉपिंग करतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे तो नुसता तक्रार करत बसला होता, दुसऱ्यांना दोष देत होता. मित्रांनो, मला एक सांगा, हे जे संकट आले आहे ते फक्त काही ठराविक लोकांवर आले आहे का? हे संकट पूर्ण जगावर आले आहे. आपण हे लक्षात का घेत नाही? सतत तक्रार करून किंवा दोष देऊन ह्याचे समाधान होणार आहे का? तुम्ही म्हणाल हे बोलायला सोपं आहे. हो, मला मान्य आहे, पण जरी आपण तक्रार करत बसलो किंवा दोष देत बसलो तर त्याने काय सिद्ध होणार आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरे एक उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे, त्याला 2 मुले आहेत. लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली, घरात कमवता तो एकटाच आहे, पण तो तक्रार करत बसला नाही. त्याने लगेच सॅनिटायझर होलसेलमध्ये कुठे मिळतात याची चौकशी केली. त्याच्या बायकोला कुकिंगची आवड आहे, तिने केकची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. शिवाय त्याने उदबत्तीचा व्यवसाय सुद्धा चालू केला आणि आता त्याचे सगळे व्यवसाय खूप छान प्रकारे चालू आहेत. मला इथे सांगायचे हे आहे की तो तक्रार करत बसला असता तर तो काहीच करू शकला नसता. त्याने जबाबदारी घेतली आणि लगेच कामाला सुरुवात केली. त्यामुळे मित्रांनो, ह्या तक्रार करण्यामध्ये किंवा दोष देण्यात वेळ वाया घालू नका. जबाबदारी घ्या आणि कामाला लागा. दुसरी सवय, नवीन गोष्टी न शिकणे किंवा नवीन गोष्टींचा स्वीकार न करणे. मित्रांनो, कम्प्युटर यायच्या आधी टाईपरायटरला खूप डिमांड होते. त्यावेळी प्रत्येक जण टाईपरायटर शिकत होता, पण जेव्हा कम्प्युटर भारतात आला तेव्हा कम्प्युटरला लोकांनी प्रचंड विरोध केला. त्यांचे म्हणणे होते की कम्प्युटरमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जातील, त्यामुळे अनेक जणांनी कम्प्युटरचे नॉलेज घ्यायला नकार दिला. पण काही सुज्ञ लोकांना माहिती होते की भविष्यकाळ हा कम्प्युटरचा असणार आहे. त्यांनी कम्प्युटरचे ज्ञान घेतले. ज्यांनी कम्प्युटरचे ज्ञान घेतले त्यांचे काय झाले असेल, आणि ज्यांनी कम्प्युटरचे ज्ञान घ्यायला नकार दिला त्यांचे भविष्य काय झाले असेल हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. सांगायचा मुद्दा हा की ह्या लॉकडाऊनमुळे आपल्याला एक गोष्ट जरूर जाणवली असेल की भविष्यकाळ हा ऑनलाईन असणार आहे. कारण ह्या लॉकडाऊनमध्ये जेवढे व्यवहार चालू आहेत ते सगळे ऑनलाईन चालू आहे. पण ऑनलाईन जायचं म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, त्या आत्मसात कराव्या लागतील. पण एखादा म्हणेल की नाही, पूर्वी मी जसा माझा व्यवसाय करत होतो तसाच करेल, किंवा पूर्वी मी जिथे नोकरीला होतो तशीच नोकरी करत राहील, मी त्यामध्ये काही बदल करणार नाही. मग अशा लोकांचे भविष्य काय असेल हे मला वेगळं सांगायची गरज नाही. माझा एक मित्र आहे, त्याच्या गावामध्ये छोटे हॉटेल होते, पण लॉकडाऊनमुळे गेले 2 महिने त्याचे हॉटेल बंद आहे. ज्या दिवशी त्याचे हॉटेल बंद झाले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याने इंटरनेटचे नॉलेज घ्यायला सुरुवात केली. त्याने त्याचा रेसिपीचा एक कुकिंग युट्यूब चॅनल बनवला, फेसबुक पेज बनवला, वेबसाईट तयार केली, आणि आता तो ऑनलाईन स्वतःचे कुकिंगचे वेगवेगळे कोर्स विकून पैसे कमवत आहे. जी व्यक्ती परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणार नाही किंवा काळाची गरज ओळखून नवीन गोष्टी शिकणार नाही त्या व्यक्तीची प्रगती होणे शक्य नाही. तिसरी सवय, वेळ वाया घालवणे. मित्रांनो, या लॉकडाऊनमध्ये सगळ्यांना भरपूर वेळ मिळाला आहे. हा वेळ तुम्ही कसा घालवता यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे. मी बघतोय की अनेक जण ह्या वेळेचा उपयोग व्हिडिओ गेम्स खेळण्यात, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम बघण्यात वाया घालवत आहे, तर काही लोक एवढे दिवस ज्या गोष्टी शिकण्यासाठी त्यांना वेळ नाही मिळाला ह्या वेळेचा उपयोग ते नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी करत आहे. मी एन्जॉय करू नका असे अजिबात म्हणत नाही, पण त्याला एक मर्यादा असते. तुम्ही पूर्ण दिवस गेम खेळण्यात किंवा टीव्ही बघण्यात घालवत असाल तर तुम्ही आळशी आणि सुस्त व्हाल, आणि एकदा का ही आळशीपणाची
किंवा सुस्तपणाची सवय लागली की भविष्य काळात ह्या सवयींचा तुम्हाला खूप त्रास होईल। छोट्या छोट्या गोष्टी करायला सुद्धा कंटाळा येईल। त्यामुळे वेळेचा अजिबात दुरुपयोग करू नका, त्याचा सदुपयोग करा। हा कोविड-19 काळ एक दिवस संपणारच आहे, आपले पूर्ण आयुष्य पडले आहे। मग आपले आयुष्य अजून प्रगतीशील आणि सुंदर कसे बनवता येईल त्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे पावले उचला। मित्रांनो, ह्या होत्या त्या 3 सवयी ज्या घेऊन तुम्ही लॉकडाऊन नंतर बाहेर पडला तर तुमचे आयुष्य अधोगतीच्या दिशेला जाईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सगळ्या ग्रुप्सवर शेअर करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।